डिफेंसिव की टीम है, आरंभ की टीम है, स्मार्ट की टीम है, कोलैबोरेशन से ये काम चल रहा है। आरंभ बच्चों के जीवन की शुरुआत होती है, उससे रिलेटेड एक प्रोग्राम है। ये जो प्रोग्राम है हम नैरोकास्ट करवाते हैं, पूरे गांव की जो महिला है, जो गर्भवती है, जो लैक्टेटिंग मदर है, इन सभी को वहाँ पे बुलाते हैं, उनको बिठाकर नैरोकास्ट किए जाते हैं। सोबतच लाइव प्रोग्राम माझा असतो सकाळी हॅपी मॉर्निंग। तर हॅपी मॉर्निंग मध्ये आपण आरंभच्या अंतर्गतच दररोज एक श्रोत्यांसाठी प्रश्न विचारतो। यामध्ये खूप सारे आपले श्रोते असतात जे आपल्याला उत्तरं देतात आणि त्यांना आपण एक बक्षीससुद्धा देतो। आता जवळपास जर आपण बघितलं तर दररोज 200, 250, 150 असे जे श्रोते आहेत ते आपल्याला व्हॉट्सॲपवर SMSच्या माध्यमातून उत्तरं पाठवत असतात आणि मग त्यापैकी एक भाग्यवान विजेत्याला आपण दररोज विजेता म्हणून घोषित करतो। लहान बालकांना आईचं दूध किती तासाच्या आत दिलं गेलं पाहिजे, त्या मी असं उत्तर दिलं त्या की लहान बालकांना अर्ध्या तासाच्या आत आईचं दूध दिलं गेलं पाहिजे, त्यामुळे बाळाची प्रतिकार शक्ती वाढते आणि त्याच्यामधून मला बक्षीस पण मिळालं होतं। ते खूप जास्त होऊ लागलं, त्याच्यामुळे काय खाणं पिणं नसल्यामुळे ते वजन वाढलंच नाहीये। बरीच माहिती वेगवेगळीच मिळते, नेहमीच काहीतरी पाहा आमच्या ऐकायला वेगवेगळे भेटते, कशी काळजी घ्यायची कशी नाही। आणि वत्सगुल्म याच्यातून तर बरंच काही आम्हाला अलगच भेटलं पाहायला बोल ऐकायला। ये जो आरंभ का जो प्रोग्राम है सिंपली लैंग्वेज में लोगों तक पहुंच रहा है, तो लोगों को बहुत ही अच्छा पसंद आ रहा है और लोगों को कुछ नई जानकारी मिल रही है।